वळतपुढच्या बातमीकडे महाविकास आघाडीमध्ये सध्या धुसफूस पाहायला मिळते। राष्ट्रवादीकडून शिवसेनेला संपवण्याचा डाव रचला जात असल्याची तक्रार ही शिवसेना मंत्र्यांनी उद्धव ठाकरेंकडे केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रारीचा पाढा देखील वाचलाय। शिवसेनेच्या मंत्र्यांच्या विभागात उपमुख्यमंत्र्यांचा अनावश्यक हस्तक्षेप वाढत असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे। राष्ट्रवादी विरोधात शिवसेनेत नाराजी असून राष्ट्रवादी शिवसेनेला संपवत असल्याची शिवसैनिकांची भावना आहे। तसेच शिवसेना मंत्र्यांच्या विभागात निधीला कात्री लावल्याने शिवसेनेमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। येत्या बजेटमध्ये शिवसेना मंत्र्यांना त्या विभागाला योग्य निधी मिळावा अशी मागणी शिवसेना मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। मुख्यमंत्री आणि शिवसेना नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत हा नाराजीचा सूर पाहायला मिळालाय। शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही शिवसेना मंत्री आणि आमदारांना निधी मिळत नाही किंवा कमी निधी मिळत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या। तसंच निवडणुकीमध्ये शिवसेनेविरोधात पराभूत झालेल्यांनाही राष्ट्रवादी निधी पुरवत असल्याचा आरोप आहे। त्यामुळे शिवसेनेविरोधात राष्ट्रवादी पक्ष डोक्यावर बसत असल्याची तक्रार ही या बैठकीमध्ये करण्यात आल्याची माहिती आहे। तर यावर नाना पटोलेंनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। निधी वाटप कुठेतरी व्यवस्थित होत नाहीये असं शिवसेनेचे मंत्र्यांचं म्हणणं आहे। कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकमेकांच्या मंत्र्यांमध्ये गुजा भाव समान निधी वाटप व्हावं या मताशी मी सहमत आहे। आणि चुकीचं झालं असेल तर ते चुकीचं आहे।